गृह मंत्री अनिल देशमुख के इस्तीफा देने के बाद विधान परिषद विरोधी पक्ष नेता प्रवीण दरेकर ने पत्र परिषद ली और गृह मंत्री के इस्तीफे का स्वागत किया। साथ ही देर आए दुरुस्त आए ऐसी भूमिका लेते हुए जांच के माध्यम से महाराष्ट्र की जनता के सामने सच जरूर आएगा ऐसी बात कही। समाधानाचा नाही प्रश्न राज्याच्या जनतेच्या विश्वासार्हतेचा आहे, कारण ज्या पद्धतीमध्ये सरकार कामकाज गेली वर्षभरात करतंय त्याचा पर्दाफाश सातत्यानं देवेंद्रजी आणि आम्ही करतोय, आणि वाझे प्रकरणामध्ये त्या ठिकाणी अनिल देशमुख यांच्यावर थेट सीपीने आरोप केल्यानंतर मला वाटतं त्याच वेळेला नैतिकतेनं राजीनामा देण्याची आवश्यकता होती, परंतु तो राजीनामा दिला नाही। शेवटी कोर्टाला दखल घ्यावी लागली आणि जयश्री पाटील यांच्या याचिकेच्या माध्यमातून या ठिकाणी CBI चौकशी करावी अशा प्रकारची त्या ठिकाणी निर्णय दिल्यानंतर आज तात्काळ या ठिकाणी अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतलाय। मला वाटतं हे स्वागतार्ह आहे। बूंद से गई व हौद से नहीं आती है, देर है दुरुस्त है, परंतु या ठिकाणी राजीनामा दिला म्हणजे यांची हप्तेखोरी यांचं त्या ठिकाणी बेलगाम कारभार त्या ठिकाणी संपला किंवा त्यावर पांघरून पडलं असं नाही। पुन्हा या ठिकाणी CBIच्या माध्यमातून तपास होईल आणि या तपासामध्ये या ठिकाणच्या बदल्या किंवा या 100 कोटीची खंडणी किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या निश्चितपणे CBI चौकशीमध्ये महाराष्ट्रातील जनतेच्या समोर आल्याशिवाय राहणार नाहीत, आणि या सरकारच्या कारभाराची त्या ठिकाणी चिरफाड या ठिकाणी या चौकशीच्या माध्यमातून होईल। प्रश्न असा आहे की आता CBIची चौकशी किंवा आता CBIच्या मध्ये गुन्हा दाखल करेल आणि त्यानंतर ED देखील यामध्ये चौकशी करणार, कारण पैशांचा व्यवहार झालेला आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? अगदी आपण खरं आहे की ज्या वेळेला 100 कोटीच्या वर एखाद्या ठिकाणी एखाद्या रकमेचा अपहार आरोप गैरव्यवहार या ठिकाणी पुढे येतो ते सुमोटो तो FIR त्या ठिकाणी ED कडे हस्तांतरित होतो, आणि मला वाटतं नक्कीच या ठिकाणी ED त्या ठिकाणी हस्तक्षेप करेल। आणि एकंदर केवळ 100 कोटी हे वाजेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगितलंय, 1000 कोटीचा गैरव्यवहार या ठिकाणी या पोलीस खात्याच्या बदल्या प्रमोशन्स आणि इतर गोष्टींचा बाहेर आल्याशिवाय राहणार नाही। प्रश्न या ठिकाणी अनिल देशमुख हे आमचं वैयक्तिक टार्गेट असायचं काय कारण नाही। अनिल देशमुख या राज्याचे गृहमंत्री आहेत आणि गृहमंत्री म्हणून राज्य सरकारवरच आक्षेप त्या ठिकाणी आमचा होता की ज्याने या ठिकाणी सुरक्षेची जबाबदारी, ज्याने या ठिकाणी भ्रष्टाचारावर कंट्रोल करण्याची जबाबदारी ज्या डिपार्टमेंटची असते त्याच डिपार्टमेंटकडे जर भ्रष्टाचाराचं बोट दाखवलं असेल तर मला वाटतं सरकार म्हणून नेतृत्व करण्याचा नैतिक अधिकार सरकारला उरत नाही। परंतु आमच्या सगळ्या मागण्या त्या ठिकाणी राजकीय अभिनिवेशातनं त्या ठिकाणी केल्या जात होत्या, त्याच्यावर टीका केल्या जात होत्या, परंतु आज पुन्हा एकदा राज्याचे माजी मुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी घाटकोपरला त्या ठिकाणी या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेऊन अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, त्यांनी दिला नाही तर त्या ठिकाणी पवारसाहेब मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा अशा प्रकारची मागणी केली, आणि त्या ठिकाणी लाजे कजे नका होईना आलेलं हे संकट राजीनाम्याहून दूर परतवण्याचा केविलवाना प्रयत्न या ठिकाणी करत आहे। दोन प्रकरण आहेत, एक रश्मी शुक्ला यांच्याही आरोप आहे किंवा त्यांची रिपोर्ट आहे की बदल्यांसाठी पैसे घेतले गेले, दुसरा वसुली केली गेली, या पूर्ण आर्थिक गैरव्यवहारासाठी आता ED एंट्री घेईल, त्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल, ED बद्दल काय म्हणाल? केंद्र सरकारकडे मागणी करणार आहात कसं आहे तुम्ही तात्पुरतं त्या ठिकाणी रश्मी शुक्ला संदर्भात चीफ सेक्रेटरीचा अहवाल आणून मलमपट्टी लावण्याचा प्रयत्न केलात, परंतु आता CBI चौकशी ज्या वेळेला होईल जसं NIAच्या माध्यमातून सखोल चौकशी करत अनेक पुरावे पुढे येत आहेत, मला वाटतं त्याच पद्धतीनं शुक्लांनी केलेले आरोप त्या ठिकाणी परमवीर सिंगांनी केलेले आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केलेले आरोप आणि एकंदर अनेक तक्रारी या बदल्यांच्या संदर्भात घुसमटताहीत या सगळ्यांचं एकत्रितकरण करून 1000 कोटीचा त्या ठिकाणी घोटाळा झालेला आहे, आणि त्याच्यामुळे जेव्हा 100 कोटीच्या वर प्रकरण जातं त्यावेळेला ED कडे जातंच, आणि ज्यावेळेला ED च्या हातात जाईल
त्यावेळेला बदल्यांना किती कोणी घेतलेत याचं सारं क्लिअर क्रिस्टल पिक्चर महाराष्ट्रातील जनतेसमोर येईल आणि ईडी नक्कीच हस्तक्षेप करेल. याचं कनेक्शन सिल्वरक आणि मातोश्रीपर्यंत आहे असं तुम्ही म्हणाल म्हणताय. नाही, आत्ताच मला प्रथमदर्शनी लगेच एवढे घाई करण्याची आवश्यकता नाही, परंतु एक लक्षात ठेवा, आज गृहमंत्री हा सरकारचा प्रमुख भाग आहे आणि गृहमंत्री म्हणजे सरकार आहे. त्या ठिकाणी होम डिपार्टमेंट आणि महसूल डिपार्टमेंट हे सरकार म्हणून बघितलं जातं आणि स्वाभाविकता उद्या मुख्यमंत्र्यांनासुद्धा या सर्व प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारावी लागेल. पक्षाचे प्रमुख म्हणून, महाविकास आघाडीचे प्रमुख म्हणून आदरणीय पवारसाहेबांनी या ठिकाणी जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे आणि स्वाभाविकता याचे धागेदोरे अंतिमता तिथपर्यंत या चौकशीत नक्कीच जातील. राज्य सरकार किंवा राज्य सरकार अस्थिर करण्याचा तुमचा प्रयत्न असा आरोप होतो, मुळात आधीचे जजमेंटही आहेत की एका कॅबिनेट मंत्रीवरती जर 100 कोटीहून जास्तचा आरोप लागला तर त्यानंतर राष्ट्रपती राजवट लावण्याची शक्यता असते, आधी झालेलं असतं. नाही, आपण बघाल की आम्ही जेव्हा जेव्हा आरोप करतो त्यावेळेला सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न अशीच टीका होते, पण आम्ही जे जे आरोप त्या ठिकाणी केले ते लगेच त्या ठिकाणी प्रूव्ह झालेले आहेत. आपण बघाल, आम्ही संजय राठोड प्रकरणात आरोप केला, त्यावेळेला ते ओसामा बिन लादेन आहेत का असं मुख्यमंत्री म्हणाले, नंतर लादेन नाही तर लादेनला लाजवेल अशा प्रकारची कृत्य बाहेर आली. त्यानंतर ज्यावेळेला आम्ही 100 कोटीच्या वाजेच्या खंडणीच्या संदर्भात बोललो त्याही वेळेला आम्ही राजकीय अभिनिवेशातनं बोलतोय सांगितलं. रश्मी शुक्लाकडून त्या ठिकाणी क्लीन चिट मिळवण्यासाठी रश्मी शुक्लाच्या पत्रावर सीएचा अहवाल आणला आणि आम्ही जे बोलतोय ते राजकीय बोलतोय, पण ज्यावेळेला कोर्टात जातं, कोर्ट हे आपलं सर्वोच्च त्या ठिकाणी आहे आणि कोर्ट त्या ठिकाणी कोणाला एक्सक्यूज करत नाही आणि त्याच्यामुळे आज कोर्टाच्या माध्यमातून या ठिकाणी हे आरोप त्या ठिकाणी झालेले आहेत.